नमस्कार सुवर्णास कुक कॅन बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असं गाजराचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन गाजरे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता पिलरच्या साहाय्याने याची वरची थोडीशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला हे पहा मी साल काढून घेतलेली आहे आणि आता याचे आपण पीसेस करणार आहोत तर त्यासाठी शेंड्याचा थोडासा भाग काढून टाकलेला आहे आणि असे त्याचे लांबट काप करून घेते मी हे पहा या पद्धतीने काप करायचे आहेत आणि आता या गाजराचे तुकडे करूयात आणि जो गाजराचा आता सेंटरचा भाग आहे हा पिवळसर जो जाडसर काठीसारखा का भाग जो वाढतो तो काढून टाकायचा आपल्याला आणि मग त्याचे पीसेस बनवायचे आहेत हा पहा हा पिवळसर जो जाडसर भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याचे फोडी करून घ्यायच्यात फोडी तुम्ही लांबट किंवा छोटे करू शकता तुमच्या आवडीनुसार हे मी पीसेस केलेले आहेत आता मी हे तासभर कोरडं होण्यासाठी असंच ठेवणार आहे आणि किती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे मोहरी टाकते एक छोटा चमचा जिरे टाकते आणि हे थोडंसं परतून घेते आणि आता यामध्ये अर्धा चमचा दाणे टाकते आहे आणि आता सर हे सर्व आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर याला भाजून घेऊयात हे पहा हे भाजून झालेलं आहे आणि आता पा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि याची पावडर बनवून घेणार आहे मी आता हे पहा मी पावडर बनवलेली आहे आणि आपले जे गाजराचे पीसेस आहेत ते सुद्धा चांगले कोरडे झालेले आहेत हे पहा आणि आता याच्यावर आपण जो मसाला बनवलेला आहे तो सर्व टाकायचा आहे आणि एक छोटा चमचा हळद टाकते मी एक छोटा चमचा मीठ टाकते आहे आणि ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक छोटे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग व एक चमचा तिखट टाकते आणि हे मिक्स करून घेऊया गॅस बंद करायचं आहे आणि फोडणी थोडीशी थंड करायची आहे आणि फोडणी आता आपल्याला या गाजरांच्या आपण जे तुकडे बनवलेले आहेत त्याच्यावर घालायची आहे हे सर्व मी घातलेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे हे मी सर्व मिक्स करून घेते हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा विनेगर घालायचा आहे विनेगरऐवजी तुम्ही एक चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता हे आता परत एकदा मिक्स करून घेऊयात हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आपलं गाजराचं लोणचं जवळजवळ आता तयार आहे मिक्स करून घेतलेलं आहे लोणचं आपलं तयार आहे खूप छान झटपट अशी रेसिपी आहे खायला खूप टेस्टी व छान लागते नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं गाजराचं लोणचं तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खूप छान आपलं गाजरांचं लोणचं तयार आहे करून पहा धन्यवाद